नमस्कार तुमचं शर्थ रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्ण स्वागत आहे आज आपण स्ट्रॉबेरी फ्लेवरची आईस्क्रीम आहोत खूपच सोप्या पद्धतीने व्हिडिओ एक्सप्लेन केलेली आहे त्यासाठी आपण ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावी त्याचप्रमाणे खूपच सोप्या पद्धतीने अगदी घरच्या साहित्य वापरूनच मी ही आईस्क्रीमची रेसिपी केलेली आहे तुम्ही ही आईस्क्रीम घरी बनवा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खुश करून टाका चला तर मग जास्त विलंब न करता आईस्क्रीम बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण आईस्क्रीम वाढवण्याकरिता आईस्क्रीमचं बॅटर बनवून घेत आहोत त्यासाठी मी एका बाउलमध्ये ॲड करत आहे दोन ग्लास इतकं पाणी मित्रांनो आपण इथे पाण्याऐवजी दुधाचा देखील वापर करू शकता त्याचप्रमाणे आपल्या इतर साहित्यामध्ये ॲड करायचं आहे अर्धा ग्लास इतकी साखर मी ज्या ग्लासने पाणी मेजरमेंट केलेलं होतं त्याच ग्लासने मी साखर ॲड करत आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आज आपण इथे स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आईस्क्रीम आणत आहोत त्यासाठी मी इथे स्ट्रॉबेरी इसेन्स एक चमच इतका ॲड करणार आहे जर आपल्याकडे स्ट्रॉबेरी इसेन्स नसेल तर तुम्ही इथे कोणताही इसेन्स वापरू शकता त्याचप्रमाणे मी आता अज्युम केलं की तुमच्याकडे इन्सेन्स देखील नाहीये तेव्हा तुम्ही इथे लिंबू पाणी फ्लेवर देखील बनवू शकता तसेच आपण इथे विलायची फ्लेवर बनवण्याकरिता अर्धा चमच इतकी विलायची पावडर देखील ॲड करू शकता आता मी आपल्या आईस्क्रीमला अट्रॅक्टिव्ह बनवण्याकरिता यामध्ये स्ट्रॉबेरी कलर करिता एक ड्रॉप इतका मी रेड फूड कलर यामध्ये ॲड करत आहे आता मी हे सर्व जिन्स एका विस्करच्या साहित्याने मिक्स आउट करत आपली साखर पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मेल्ट करून घेणार आहे जर मित्रांनो आपण माझे व्हिडिओ इतपत पाहत असाल आधी अजून माझ्याल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज माझ्या सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून होईल ते प्रेस करायला विसरू नका हे बघा मित्रांनो आपण पाहू शकता दोन मिनिटाकरिता मी चांगल्या प्रकारे आपल्या बॅटर ठेवत छानपैकी आपल्या पाण्यामध्ये साखरी मेल्ट करून घेतलेली आहे हे बघा आता परफेक्ट असा बॅटर आपला आईस्क्रीम बनवण्याकरिता रेडी झालेला आहे आता हा बॅटर मी साईडला ठेवून देत आहे आता मी आईस्क्रीम सेट करण्यासाठी याप्रमाणे आईस्क्रीमचा मोल्ड घेतलेला आहे जर आपल्याकडे असा मोल्ड नसेल तर तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही या मोल्डच्या च्या तुम्ही आईस्क्रीम सेट करू शकता ते कसं मी वी व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे आता मी आपल्या मिश्रण घेतलेलं आहे कपाच्या हे मिश्रण आपल्या आईस्क्रीम सेट करण्याच्या मोल्ड मध्ये मी ट्रान्सफर करून देत आहे जर आपल्याकडे असा कप नसेल तर तुम्ही इथे ग्लास आणि देखील मिश्रण आपल्या पांड्यामध्ये ट्रान्सफर करून देऊ शकता हे बघा आपण पाहू शकता मोल्ड मध्ये मी आईस्क्रीमचं बॅटर ट्रान्सफर करून घेतलेला आहे आता या मोल्डला आपल्याला सिल्वर पेपर कव्हर करून घ्यायचं आहे जेणेकरून यावरती आईस क्रिस्टल जमा होणार नाही जर तुमच्याकडे सिल्वर पेपर नसेल तर तुम्ही इथे प्लास्टिकचा रॅपरचा वापर करू शकता याप्रमाणे सिल्वर पेपरने आपला मोल्ड कव्हर करून घेतलं की आता आपल्याला चाकू घ्यायचे आहे आणि याप्रमाणे आता आपल्या चाकूच्या मदतीने आईस्क्रीम स्टिक घालवण्यासाठी याप्रमाणे जागा करून घ्यायची आहे अगदी छोटासा होल आपल्याला आईस्क्रीम ची स्टिक घालवण्यासाठी सिल्वर पेपर वरती करायचा आहे सिल्वर पेपरला छिद्र करून झालेले आहेत आता मी आईस्क्रीमच्या स्टिक घेतलेल्या आहेत आता हे याप्रमाणे मी आईस्क्रीमच्या मोल्ड मध्ये सेट करून देत आहे मोल्ड मध्ये मी सर्व स्टिक लावून घेतलेले आहेत ला आता हा मोल्ड आपल्याला रात्रभरासाठी फ्रीजर मध्ये सेट होण्याकरिता आईस्क्रीम ठेवून द्यायचा आहे आता मित्रांनो आईस्क्रीमचा मोल्ड नसेल तेव्हा तुम्ही आईस्क्रीम कशामध्ये सेट करा त्यासाठी मी तुम्हाला टीप देत आहे तर अशा वेळी आपल्याला या प्रमाणे छोटे क्लासेसचे ग्लास घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे असे काचेचे ग्लास नसेल तर आपण इथे स्टीलचे किंवा याप्रमाणे पेपर कपचा वापर देखील करू शकता आता मी आपल्या आप या काचेच्या ग्लासामध्ये आपण तयार केलेल्या आईस्क्रीमचं मिश्रण याप्रमाणे सेट होण्याकरिता ट्रान्सफर करून देत आहे मिश्रण ट्रान्सफर करून झालं की आता आपल्याला ग्लास हे सिल्वर पेपर लावून याप्रमाणे कवर करून घ्यायचे आहे सिल्वर पेपर लावून झालं की आता आपल्या चाकूच्या साहित्य ग्लासांवरती याप्रमाणे सेंटरला थोडीशी जागा करून घ्यायची आहे आता आपल्या ग्लासांच्या सेंटरला आईस्क्रीमच्या से स्टिक याप्रमाणे आपल्याला इन्सर्ट करून द्यायच्या आहेत जर व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आता हे दोन्ही ग्लास आपल्याला फ्रीझरमध्ये रात्रभरासाठी सेट होण्याकरिता ठेवून द्यायच्या आहेत हे बघा मित्रांनो सकाळ होताच मी होता, आईस्क्रीमचा मोल्ड फ्रीझरमधून काढून घेतलेला आहे साधारण मी दहा तासाकरिता आईस्क्रीमचा मोल्ड फ्रीजरमध्ये सेट होण्याकरिता ठेवून दिला होता आता मी आपल्याला सिल्वर पेपर काढून आईस्क्रीम दाखवतोय वाव हे wow, hey बघा आईस्क्रीम किती चांगल्या प्रकारे आपली सेट झालेली आहे आता आईस्क्रीम आपली लूज होण्याकरिता दोन मिनिटाकरिता साईडला असे ठेवून द्या तोपर्यंत मी तुम्हाला ग्लासवाले आईस्क्रीम देखील दाखवतोय हे hey बघा मित्रांनो आपण पाहू शकता मी ग्लासवाले आईस्क्रीम देखील फ्रीजरमधून काढून घेतलेली आहे आता या आईस्क्रीमचा देखील मी सिल्वर पेपर काढून घेतो आहे आता ही आईस्क्रीम मी याप्रमाणे रिमूव्ह करून देत आहे हाताच्या गरमीमुळे बघा आपली आईस्क्रीम लगेचच रिमूव्ह होईल हे बघा किती मस्त डिलिशियस आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे खूपच मस्त एकदा तरी तुम्ही आईस्क्रीम तुमच्या घरी ट्राय करा खूपच अफलातून टेस्टला ही आईस्क्रीम लागते एकदम परफेक्ट मार्की स्टाईल तसंच मित्रांनो आपण सेकंड आईस्क्रीम देखील पाहू शकता ती देखील एकदम परफेक्ट पद्धतीने सेट झालेली आहे हे बघा खूपच भारी आता मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेटमध्ये आईस्क्रीम मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे जर आपण माझी व्हिडिओ इतपत पाहत असाल अजून माझ्या चॅनेल सबस्क्राईब केला असेल तर प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनेल सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून आहे ते प्रेस करायला विसरू नका हे बघा आईस्क्रीमचं टेक्स्चर बघा किती मस्त अफलातून दिसत आहे याचप्रमाणे प्रमाणे आता मी सेकंडवाली आईस्क्रीम देखील तुम्हाला रिमूव्ह करून दाखवतोय आईस्क्रीम मला साईडला ठेवून दोन मिनटं झालेले आहेत आता मी तुम्हाला आईस्क्रीम काढून दाखवतो आहे वाव मस्तच खूपच भारी अशी आपली आईस्क्रीम दिसत आहे बघा टेस्टला देखील तितकीच अफलातून आहे आता ही आईस्क्रीम मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून सर्व करून दाखवतोय मित्रांनो आता उन्हाळा देखील चालू आहे ना परफेक्ट अशी घरच्या साहित्यात उपलब्ध असणार ही आईस्क्रीमची रेसिपी देखील आहे तर एकदा तरी तुम्ही आईस्क्रीमची रेसिपी ट्राय करा आणि तुमचे आलेले अनुभव माझ्याबरोबर शेअर करा सो so, मित्रांनो आईस्क्रीम सर्व केलेली आहे कशी वाटली आपल्याला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका तसं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक नक्कीच लाईक करा तसंच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींकडे शेअर करा त्याचप्रमाणे आपण माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं असतं तर प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा तसंच बाजूला जे बे आहे ते प्रेस करायला विसरू नका तसंच मी तुमच्या एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी सांगून देतो की आपल्या रेसिपी सोमवार बुधवार आणि शनिवार ठीक सकाळी अकरा वाजता अपलोड होत असतात तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर रे प्रेक्षकांचे मलापूरक आभार